जमलेल्या माझ्या तमाम मर्द लढवय्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, काही क्षण असे येतात की त्या क्षणी भावना व्यक्त करणं कठीण असत, आणि तसाच आजचा क्षण आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने होत असलेला पहिला जाहीर कार्यक्रम आहे. मी सर्व शिवसैनिकांना तमाम शिवसैनिकांना आपल्या शिवसेनेच्या मी वर्ष नाही मोजत, कारण शिवसेना म्हटल्यानंतर नव चैतन्य आणि तरुणाई आलीच पाहिजे, त्याच्यामुळे वर्ष किती होऊ द्यात. या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतोय. साहजिकच आहे, गेल्या आठवड्यात आपली महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद झाली, सगळे आपले घटक पक्ष सोबत होते, काँग्रेस होती, राष्ट्रवादी, इतर सर्वच. त्याच वेळेला मी सर्वांना धन्यवाद दिलेच आहे, पण आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला मतदान दिलं, केलं, आशीर्वाद दिले, त्या सर्वांना, म्हणजे त्याच्यात माझे मराठी आलेच, हिंदू आलेच, दलितही आले, बौद्धही आले, मुसलमानही आले, ख्रिश्चनही आले, शीख सुद्धा आले, सर्व सर्व देशभक्तांना मी पासून धन्यवाद देतोय. दोन चांगले बॅट्समन आपण पाहिले, ओपनिंग बॅट्समन कडक होता, मधला बॅट्समन तुम्हाला माहित आहे कसा होता, आणि अनेकदा माझी परिस्थिती ही शेवटचा जो कोण बॉलर असतो तो बॅटिंगला पाठवल्यानंतर कशी होते तशी होत झालेली. म्हणजे आता रन झालेले आहेत, आता काय करायचं, मारायचा फटका, बसला बॉल तो बसला, बसला तर छकडा, नाही तर लकडा, पण लकडा कधी जाणार नाही, मारेन तो छकडाच मारेन. तुम्ही सर्वांनी माझं सगळं कौतुक केलेलं आहात, सगळं जे काही विजय झाला त्याचं श्रेय मला दिलेलं आहे, पण मी शून्य आहे, मी कधीही यशाचा मानकरी मीच आहे हे मी कधी मानणार नाही. यशाचे मानकरी, यशाचे धनी हे तुम्ही आहात, कारण शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या. आत्मविश्वास, जे सर्वांना सांगत होते की आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तुला मरण नाही, पण आत्मविश्वास आणि अहंकार याच्यामध्ये फरक आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे, होय मी हे करू शकतो, मी यांना पाडू शकतो, हा आत्मविश्वास आहे, पण मी एकटाच हे करू शकतो, जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही, हा अहंकार आहे जो मोदींमध्ये. निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू आहे, भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे, पण तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा बाजूच्या गल्लीत कसं न्यायचं, विषयांतर कसं करायचं हे त्यांना चांगलं कळलंय. म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदी सोबत जाणार, एनडीए मध्ये जाणार. जायचं, ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला, आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला, त्या नालायकांबरोबर पुन्हा जायचं. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय, त्यांना काय होत आहे की गैरसमज पसरून द्यायचा आणि स्वतःचं अपयश झाकून ठेवायचं. अहो तुमचं तुम्ही बघा ना, आमचं कशाला वाकून बघताय, तुमचं काय काय उघडं पडलंय ते तुम्ही बघा, कशी तुमची वरपासून खालपर्यंत अगदी, हा बरोबर, काय बोललात, फाटली आहे माझी पंचायत. काय होते थोडस नंतर थोडी घराण्याची भाषा आपोआप येते,
पण मग मग एक सभ्यतेचा तुम्ही शिक्का मारलात माझ्यावर, समानार्थी शब्द शोधावा लागतो. पण आता फाटलेला दुसरा समानार्थी शब्द नाही, त्याच्यामुळे फाटले ती फाटलीच आहे. तर ते नाही झाकून ठेवायचं. मग उद्धव ठाकरे एनडीएत जाणार, आता मध्ये कोणीतरी काढलं भुजबळ शिवसेनेत जाणार. मला प्रश्न विचारले, म्हटलं तुमच्याशी भुजबळ बोललेत? नाही, मी भुजबळांशी बोललोय? नाही, भुजबळ माझ्याशी बोललेत. मग कशाला तुम्हाला या नसत्या उचापाते करायचे आहेत? हे आहेत मंत्री आहेत, त्यांचं ते बघतील ना. प्रत्येक जण आहे समजदार आहे, तो त्यांच्या वाटेने चाललोय, आम्ही आमच्या वाटेने चाललेलो आहोत. पण तुम्ही ही जी काय सांगड घालण्याचा प्रयत्न करताय आणि तुमचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करतात, मी आज सगळ्यांचा सत्कार केला, खासदारांचा तर केलाच, पण माझ्या योद्ध्या उमेदवारांचा सुद्धा केला. आणि तो एवढ्यासाठी केला, सांगता येत नाही, मध्यावधी निवडणूक लागली तर त्यावेळेला तुम्ही खासदार होणार आहात. हे सरकार काय चालेल असं मला वाटत नाही आणि चालू नये असंच माझं मत आहे. सरकार चालेल का? सरकार पडेल का? पडेल का नाही? चालेल का नाही? पडलंच पाहिजे. पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजेत, आणि नाही तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करतो. आणि आपल्या वरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली, शिवसेनेला मराठी मतं नाही पडली, शिवसेनेला मुस्लिम मतं पडली, हो पडलेत, जरूर पडलेत. संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत, सर्व देशभक्त. त्याच्यात मी पुन्हा सांगतो, मुसलमान आले, ख्रिश्चन आले, शीख आले, दलित, बौद्ध सगळेच आले. शिवसेनेने उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं का? तर आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. आणि संजय आता तुम्ही बोलले ते बरोबर, तिथे जे डोमकावळे बसलेत, आता डोमकावळा म्हटल्यानंतर पुढचे सगळे सोपस्कार आले, पिंडदान वगैरे, त्यांची कावकाव सुरू झालेली आहे. मी काय हिंदुत्व सोडले? वाटते तुम्हाला मी हिंदुत्व सोडले? पण केवळ आणि केवळ देशभक्त संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडले, आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेलं आहे. हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे. तुम्ही म्हणाले कसं? तुम्ही 2014 सालचा एनडीएचा फोटो बघा, 2019 एनडीएचा फोटो बघा, कोण कोण होते त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी. आणि आज जे त्यांच्या सोबत बसले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार, हे काय हिंदुत्ववादी आहेत? चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जो त्यांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यांच्या राज्यात जो जाहीरनामा दिलेला आहे, नरेंद्र मोदींना आम्ही आव्हान देतोय की मोदीजी तुम्ही चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा पूर्ण करणार म्हणून त्या आंध्रात जाऊन सांगा. काय त्या जाहीरनाम्यामध्ये चंद्राबाबूंनी तिथल्या मुस्लिम समाजाला काही वचन दिलेले नाहीयेत? नितीश कुमारनी बिहारमध्ये काही तिथल्या मुस्लिम समाजाला काही आश्वासनं दिलेली नाहीयेत? आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता त्यावेळेला तुमच्याच टोप्या घातलेले फोटो कितीतरी आहेत ना. हे बघा, हे सुद्धा मुस्लिम आहेतच ना. पण आमच्याकडे चोरी मारे नाहीये, कारण या मुस्लिम समाजाला माहिती आहे की शिवसेना वार करेल तर समोरून करेल, यांच्यासारखा पाठून वार करणारे आमच्या अवलाद नाहीये. आम्ही लढू तर समोरून लढू, पण सरकारी यंत्रणेचा वापर करून, दुरुपयोग करून. जसं आता काल संजय तुम्हीच तो अग्रलेख लिहिलाय, मध्ये आपले मिंदे बोलले होते की काही संस्थांनी, स्वयंसेवी संस्था आहेत ना, त्याच्यात विश्वमत चौधरी आहेत, असीम सरोदे आहेत, निखिल वागळे आहेत, अनेक युट्यूबर्स आहेत, त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय. अनेक हेमंत देसाई आहेत, रवीश कुमार आहेत, कितीतरी अशी मोठी यादी आहे, ध्रुव राठी आहे, अनेक जण आहेत. या सगळ्यांनी आम्हाला मतदान करण्यासाठी म्हणून प्रचार केलेला आहे. मग मिंदे जे बोलले की शहरी नक्षलवाद, शहरी नक्षलवाद
हुकुमशाही तोडा मोडा फोडून टाका आणि लोकशाही वाचवा, हा प्रचार हा नक्षलवाद वाटतो तुम्हाला, हा आतंकवाद वाटतो? मग लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. देश वाचवा देशाचं संविधान हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. पण तुमचे जे बापदादे दिल्लीत बसलेले आहेत मोदी आणि शहा, ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतायत. आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पोलीस पाठवता. एक गद्दार जो अमोल तुझ्या इकडे ज्याने विजय ढापला तो स्वतः निर्लज्जपणाने सांगतोय की काय करू माझ्यासमोर मार्गच नव्हता, एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्याकडे या. भ्रष्ट माणूस दम दाट्या करून तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही पक्षामध्ये घेता, सरकार पाडता, पैशाचा लालूच दाखवता, हा तुमचा नक्षलवाद नाही तर दुसरं काय? हा तुमचा जो काय सरकारी हा शासकीय नक्षलवाद आहे का? हा नक्षलवादच आहे. सत्तेचा दुरुपयोग करणं, विरोधी पक्ष तोडून टाकायचे फोडून टाकायचे, चांगली सरकार चाललेली पाडून टाकायची आणि स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद द्यायची, हा शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक, हा लोकशाहीची हत्या करणारा हा नक्षलवाद आहे. नक्षलवादी तुम्ही आहात. आमच्यावरती जेव्हा तुम्ही बोट दाखवता तेव्हा तुमचं कर्तृत्व जे आहे हे काही लोकांनी बघितलं नाही अशातला भाग नाहीये. जनतेने सगळं बघितलेलं आहे म्हणून एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे. आणि मी मिंद्यांना सांगतोय, भाजपला सांगतोय, जय भास्करराव तुम्ही आणि संजयराव तुम्ही बोललात, मी आज त्यांना पुन्हा एक आव्हान देतोय, जर तुम्ही शंढ नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं नाव न लावता, धनुष्यबाण न लावता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा. आणि नाही तर चंड म्हणून गावामध्ये फिरा, विजेते म्हणून फिरू नका. मला अभिमान आहे एका गोष्टीचा, मला अभिमान जरूर आहे की या वेळेला आम्ही शिवसेना प्रमुखांनी दुसरा कोणाचाही फोटो वापरला नाही आणि या पुढे सुद्धा वापरणार नाही, मोदींनी सुद्धा अजिबात वापरणार नाही. आणि मोदीजी मी तुम्हाला आमंत्रण देतोय, विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आत्तापासून सुरू करा, मी आहे आणि तुम्ही आहे, फक्त या शंडाने बाजूला ठेवा. नाव चोरायचं नाही, वडील चोरायचे नाही, धनुष्यबाण चोरायचं नाही, धनुष्यबाण बाजूला ठेवा, नवीन निशाणी घ्या, मिंद्याच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर. अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही? शंड कुठले? यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य होणार आहे? पण एक गोष्ट बरी झाली की या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण, मित्र कोण आणि शत्रू कोण,
काय ते काट्याच्या आणीवर बसली तीन गावे, बरोबर ना? दोन ओसाड एक बसेची ना। आता ऐका तुम्ही, तुमचं रेकॉर्ड केलेलं असेल ते स्वतः स्वतःला लावून ऐका, तुमचं एक तरी गाव बसलंय का? बरं, पंतप्रधानांनी दत्तक गाव योजनेत तरी तुमचं गाव बसलंय का? गाव दत्तक घेऊन सुद्धा तुमची गावं बसत नाहीयेत। आणि तुमची जी आता झालेली आहे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची युती, ही नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे? कारण नितीश कुमार म्हणाले होते की आम्हाला, जसं मी म्हणतो की मला भाजपा मुक्त राम पाहिजे तुम्हाला मिळाला, तसं नितीश कुमार बोलले होते की संघ मुक्त भारत। तो नितीश कुमार, तुम्ही त्याचं मानाचं पान ताट सगळं वाढून तुम्ही त्याच्या बाजूला बसलाय तुम्ही। दुसऱ्या बाजूला चंद्राबाबू नायडू, ज्या चंद्राबाबूंना मोदी म्हणाले होते युटन बाबू, आणि चंद्राबाबू मोदींना म्हणाले ते हे तर आत्रिके आहेत, मग मिंदे तुम्ही सांगा। चंद्राबाबू मोदींना अतिरेकी बोलली होती, मग तुमचा नक्षल काय शहरी नक्षलवाद नेमका आहे कुठे? हे हिंदुत्ववादी आहेत का? ते मांझी बोलले होते की राम आणि कृष्ण हे काल्पनिक आहे, दुसरं कोणी बोलला तर काय आगडोंब उसळला असता भाजपने, पूर्ण त्यांचे काय चपला मारल्या असत्या, जोडे मारले असते, प्रतिमा जाळल्या असत्या। पण आता बसलेत ओ मांझी रे करत गाणे ना घेतलेत बरोबर सगळे। हे असे सगळे ज्यांचा विचाराचा पत्ता नाही, काही त्याला हिंदुत्वाचा आधार नाही, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघालात। अहो, हिंदुत्व माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी मला भरपूर शिकवलेलं आहे, आणि त्यांच्या मार्गावरती मी पुढे हिंदुत्व घेऊन जातोय, त्यांच्या मार्गावरती मी हिंदुत्व घेऊन जातोय। तुमचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही। आमचं हिंदुत्व हे तेजस्वी आहे, सुधारणावादी आहे, गोमूत्रधारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, हे मी ठामपणाने सांगतोय। शेंडी जानवायचं आणि देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, जे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे। आम्हाला अतिरेक्यानं बडवणारा हिंदू पाहिजे। तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचे धडे द्यायला जाऊ नका, तुम्ही आम्हाला शिकवायच्या फंदात पडू नका। तुम्ही सत्तेसाठी जे हिंदुत्व सोडले ते तुम्ही, मोदींना मी विचारतोय सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व का सोडलं? पूर्ण देश ते काय कोणाचं होतं ना, देशाला माहिती पाहिजे सगळ्यांनी, सांगा तुम्ही। हा काय, नेशन वॉन्ट्स टू नो, का तुम्ही हिंदुत्व सोडलं, का तुम्ही लाचार झालात? हा पूछताय भारत नाही, आता पूछताय भारत, त्यांना पुसून टाकतोय भारत, त्यांना पुसून टाकतोय। पुढच्या निवडणुकीमध्ये यांचं नामोनिशाण नाही शिल्लक ठेवायचं। जे नड्डा निघाले होते आपल्याला नड्डायला, फक्त भाजपा शिल्लक राहील। नड्डाजी, नड्डा संभाल के रखो, या देशात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न प्रत्येक वेळेला झाले, शिवसेना त्यांना पुरून उरलेली आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाला सांगतोय, जे मगाशी एक थोडस राहिलं शिवसेना प्रमुखांनी जे मला सांगितलं की आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यातला फरक लक्षात ठेव। आणि म्हणून मी एक जुनी आठवण, आधी ते तेव्हा शाळेमध्ये होता आणि शेतकऱ्यांचं आंदोलन आपलं चाललं होतं, देता की जाता, दिवाकरजी आपण सगळे, विनायकजी वगैरे सगळे नेते आपण नागपूरच्या सभेत होतो। आपण घरी मातोश्रीमध्ये ठरवलं, विनायक राऊत वगैरे सगळे आले होते। मी म्हटलं आपण पूर्व विदर्भापासून सुरू करूया, नागपूर ठीक आहे, कुठून करायचं? म्हटलं मला काय माहित, कारण तेव्हा मी काही सभा वगैरे घेत नव्हतो। म्हटलं नागपूरचं जे मोठं मैदान असेल ते बघा, मग नागपूरचं मोठं मैदान म्हणजे कस्तुरचंद पार्क, चालेल का? चालेल, जाहीर झालं। आदल्या रात्री आम्ही गेलो तिकडे, मी आदित्य रश्मी आम्ही मैदान बघायला गेलो, तेव्हा कोणतरी म्हटलं मैदान बघितलं तुम्ही, आधी बघितलं नव्हतं का मैदान? म्हटलं काय झालं, नाही थोडं जरा जास्तच मोठं वाटतंय। दुसऱ्या दिवशी सकाळपासून जे तिकडे रीग लागली, आदित्य जाऊन खिडकीत बघायचा आणि मला येऊन सांगायचा बाबा आजची तुझी सभा सॉलिड होणार आहे। मी त्याला सांगितलं लक्षात ठेव आदित्य, ही माझी सभा नाही, तुझ्या आजोबांची सभा आहे।
सभा प्रचंड झाली, म्हणजे ओसंडून वाहत होतं कस्तुरचंद पार्क, कारण त्या पार्कात कोणी सभा घ्यायची हिंमत करत नव्हतं हे मला नंतर कळलं. एक आपल्या शिवसेना प्रमुखांनी घेतली होती अटलजींची सभा आणि इंदिराजींनी घेतली होती असं म्हणतात. त्याच्यानंतर चौथा कोणी तोपर्यंत सभा घेणारा नव्हता. मला काय, मी घेतली सभा, ओसंडून वाहिलं, संध्याकाळी घरी आलो. शिवसेना प्रमुखांनी मला विचारलं, काय रे कशी झाली सभा? मी त्यांना सांगितलं आणि म्हटलं की आदित्य मला म्हणाला की खिडकीत बघून, कारण तो जेव्हा जेव्हा खिडकीत बघायचा तेव्हा ट्रक, रिक्षा, टेम्पो, म्हणजे मोदी म्हणाले ट्रक टेम्पो तसे नाहीत, लोकांनी भरभरून चाललेत, झेंडे घेऊन चालले, शिवसेना झिंदाबाद घोषणा देत चाललेत. तर मी बाळासाहेबांना सांगितलं की मी आदित्यला सांगितलं, आदित्य मला म्हणाला बाबाची तुझी सभा सॉलिड होणार आहे. तर मी त्याला सांगितलं की आदित्य माझी सभा नाही, तुझ्या आजोबांची सभा आहे. बाळासाहेबांनी मला थांबवलं, मला म्हणाले ही माझी सभा नाही, तुझ्या आजोबांची सभा आहे. आणि मला म्हणाले एक लक्षात ठेव उद्धव, ज्या वेळेला तुझ्या डोक्यात तू कोणीतरी आहेस अशी आवाज येईल त्या क्षणी तू संपलास. आपण जे काही आहोत ते पूर्वजांच्या पुण्याईवरती आहोत. आणि स्वतः बाळासाहेब म्हणाले, अरे मी कोण आहे, माझ्यासाठी एवढी लाखो लोक काय येत आहेत, असं काय माझ्यामध्ये, का माझं लोक ऐकतात, मी साधा माणूस आहे, पण फक्त आणि फक्त आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत म्हणून माझं ऐकायला लोक येतात. तसंच मी सुद्धा शून्य आहे, मी सुद्धा शून्य आहे, आणि बाकी सगळे तुम्ही जे आहात तुम्ही शून्याच्या मागे उभं राहायचं का पुढे उभं राहायचं हे ठरवणारे तुम्ही लोक आहात. शून्याच्या मागे उभं राहिलं तर काय किंमत असते आणि पुढे उभं राहिलं तर काय किंमत असते. मी लढतो ते तुमच्या हिमतीवरती आणि तुमच्या भरोश्यावरती लढतो. मी लढतो ते मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढतो. मी लढतो ते आपल्या मुंबईसाठी लढतो. आणि मी लढतो तो देशभक्तांच्या न्याय हक्कासाठी लढतो. आणि म्हणूनच ही लढाई, ठीक आहे काही योद्धे आपले पराभूत झाले, पण लक्षात ठेवा या कठीण प्रसंगामध्ये आपण जगाला एक दाखवून दिलेलं आहे, भाजप सुद्धा अजिंक्य नाही, मोदी सुद्धा अजिंक्य नाहीत, मोदींचे पाय सुद्धा मातीचेच आहेत हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ओम राजे तुझं एक वाक्य मी सांगतोय, कुठे गेलो ओम राजे? ओम राजे एक चांगलं वाक्य बोललं होता. ओम राजेने सभेत विचारलं होतं, खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ ही नावं घेतल्यावर आपण काय म्हणतो? किती वर्ष झाली त्यांना, अजूनही त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा ठसा पुसू शकले नाही, तर ह्या गद्दारांचा कधी पुसला जाणार? आणि इतिहासामध्ये नोंद ही गद्दार म्हणून आपली व्हायला पाहिजे का योद्धा म्हणून व्हायला पाहिजे? मी म्हणेन हार जीत होत असते, निवडणूक हारलो तरी उद्या जिंकेन, पण जर हिम्मत हारलो तर पुन्हा जिंकू शकणार नाही. मी हिम्मत हारणार नाही, मी हिम्मत तुम्हाला हारू देणार नाही. काही ठिकाणी निवडणूक जरूर हारलो असेल, जिवारी लागलाय माझ्या पराभव, पण ह्या पराभवाचा वचमा मी तिथे विजय मिळवून दाखवल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.